नमस्कार भारत, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी विजय खवसे, आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर। आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे, बातम्या लपवत नाही, दाखवितो, मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार, अन्याय असो वा अत्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व। तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। बघूया आजची विशेष बातमी। जालन्यामधील मराठा आंदोलनकावर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध सर्वत्र महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे। आपण बघू शकता, हे अकोल्यामधले चित्र आहे। मराठा जे सैनिक आहे ते थेट भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे येत असताना त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे। हे दृश्य आहे, अकोला मार्गावरील दृश्य आहे। आणि त्यांचा एकच रोष आहे की मराठा आरक्षण देण्यात यावं, मात्र मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे अनेक आंदोलने झाली आहे। पण मात्र आज चक्क बावनकुळे यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे। तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, चार मराठे आंदोलक आहे आणि दोन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे। हे हायवे रोडवर त्यांनी हे आंदोलन केलेले आहे। बावनकुळे येत असतानाच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहे। पोलिसांनी मात्र चारही या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले आहे। आपण बघू शकता, ते आता व्हॅन आलेली आहे आणि व्हॅनमध्ये त्यांना घेऊन जात आहे पोलीससुद्धा। आपण बघू शकता थेट चित्र हे जे आहे अकोला येथील हायवे रोडवरचं आहे। आजपर्यंत सकल मराठा समाजाने अत्यंत शांततेत कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण न होऊ देता प्रशासनाला सहकार्य करून रास्त व न्याय मागण्यासाठी उपोषणे आंदोलने केली। लाखो लोकांचे राज्यातच नाही तर देशात विदेशात लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले। त्यात कुठल्याही प्रकारचा नारा दिला गेला नाही, आम्ही रस्त्यावर साधा कागद सुद्धा पडू दिला नाही, एवढा संयमी आम्ही नेतृत्व मोर्चे काढलेले आहेत। मात्र जालना जिल्ह्यात झालेली अबाल वृद्ध लोकांवर झालेली मारहाण, महिलांना झालेली मारहाण हे आमच्या वरमाळ घाव आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही बावनकुळे यांना काळे झेंडे दाखवून निषेध। मित्रांनो, बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद। ही होती आजची विशेष बातमी। पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत। तर WS न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। धन्यवाद।